नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुसंस्कारित मन जीवाला कोठेच भरकटू देत नाही, यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करून देणे मोठ्या लोकांचे समाजाचे कर्तव्य आहे। त्यामुळे सुसंस्काराचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे आज आपण जाणून घेऊया स्वाती पाटील मॅडम यांच्याकडून परिस्पर्श स्वविकासाचा या विचारमालेतून। आयुष्यभर पुरणारी वाटूनही उरणारी संस्काराची ही शिदोरी। त्याआधी आपले हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळेल। लाईक व कमेंट्सही करायला विसरू नका। चला तर ऐकूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिस्पर्श स्वविकासाचा या उपक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्याशी संस्कार या विषयावरती बोलणार आहे, बरं का? अगं मिनल, किती सुंदर आणि वळणदार अक्षर आहे तुझे। तुझ्या वया पण किती नीटनेटके असतात। कोणी शिकवलं ग? तिने सांगितलं, माझ्या वडिलांकडनं मी हे शिकले। अनिकेत, तू कराटे छान शिकतोस, चित्रही छान काढतोस, निसर्गाची फोटोग्राफीची सुद्धा तुला आवड आहे, तू अभ्यासातही हुशार आहेस, हे सगळे गुण कोणाकडून घेतलेस रे? त्याने सांगितले, माझ्या मोठ्या दादाकडून, त्याला या सर्व गोष्टींची आवड आहे, मी त्याच्याकडून शिकलो। स्मिता, तू फार छान अभंग गाते, तुझा आवाजही अगदी छान आहे, श्लोक स्तोत्रे सुद्धा छान पाठ आहेत। तेव्हा तिने अभिमानाने सांगितले, हे सर्व मी माझ्या आजीकडून शिकले। आमची आजी रोज संध्याकाळी दिवा लावताना आम्हा भावंडांना परवचा, श्लोक स्तोत्रे म्हणून घेते। आता आमची ती सर्व पाठ झाली आहेत, सरावाने न चुकता आम्ही रोज म्हणतो। अभिषेकही असा चुणचुणीत आणि गोड मुलगा, कोणतंही काम सांगा न कंटाळता अगदी मनापासून आनंदी वृत्तीने तो काम करतो, अगदी त्याच्या आईसारखा। याच्या विरुद्ध काही मुलं असतात, बाई त्याने माझा पेन घेतला, तिने मला न विचारता माझा डबा खाल्ला आणि सगळीकडे सांडवलं सुद्धा। रमेशच्या तोंडात बखावं तेव्हा शिव्या, रोज मारामारी, रोज कटकटी। काही मुलांची वर्तणूक अशी बेजबाबदार, उत्थट, मोठ्यांचा आदर न करणारी। तेव्हा मनात विचार येतो, काही मुलं अशी तर काही मुलं अशी उत्थट बेजबाबदार कशी? तेव्हा थोडा विचार केल्यावरती मग लक्षात आलं की अशी जबाबदार मुलं असतात त्यांच्यावर संस्कार झालेले असतात, आणि जे बेजबाबदार उत्थटपणे वागतात त्यांच्यात काही संस्कारांचा अभाव असतो। संस्कार योग्य वेळेत योग्य वयात मुलांना मिळायला पाहिजे। जर लहान मुलाला मोबाईल नाही दिला तर तासभर रडेल, पण जर मुलांना चांगले संस्कार मिळाले नाहीत तर जीवनभर रडतील, इतके महत्त्व संस्कारांना आहे। मुलांना संस्कार म्हणजे काय ते काय संस्कार शिबिरात जाऊन मिळत नाही, तर चांगल्या गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार होय। चांगल्या गुणांचा गुणाकार म्हणजे स्वतःमधील चांगले गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणजे स्वतःमधले दोष कमी करायचे। संस्काराशिवाय जीवन शून्य आहे। संस्कारच मुलांना श्रेष्ठ बनवतात, उत्तम आकार देतात। संस्काराशिवाय जीवन हे भरकटलेल्या जहाजासारखं असतं। संस्कार हे लहान वयातच केले तर अधिक चांगले असते। ते आधी मनावर होतात, हळूहळू ते रुजतात, झिरपतात आणि मग ते आपल्या वर्तणुकीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या व्यवहारातून प्रकट होतात। घराघरातून हे संस्कार मुलांकडून होणे अत्यंत गरजेचे आहे। विद्यार्थ्यांनो,
मी तुम्हाला आता काही प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे, त्यांच्या लहानपणांचे काही प्रसंग तुम्हाला आता ऐकवणार आहे. नीट ऐका बरं का. भक्त प्रल्हाद याची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच, होय ना. प्रल्हादाचा जन्म जरी असुरांच्या घरात झाला, पण मातेच्या गर्भात असताना नारद मुनींनी उत्तम संस्कारांनी तो भक्त प्रल्हाद झाला. अहिल्याबाई होळकर ज्यांची आता जीवन कहाणी मराठी टी व्हीवरती चालू आहे, या अहिल्याबाईंच्या लहानपणचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. अहिल्याबाईंवरती त्यांच्या आईंचे खूप चांगले संस्कार झालेले होते. त्यांच्या आई नेहमी म्हणायच्या, जे काही करायचे ते मनापासून आणि चांगले करायचे, लक्ष देऊन करायचे, त्यात परमेश्वर असतो. अशा संस्कारात वाढलेली ही छोटी अहिल्या एकदा सीना नदीच्या काठी आपल्या आईबरोबर देवदर्शनाला गेली असताना तिने वाळूमध्ये एक छान शिवलिंग बनवले. इतक्यात सैन्यातला एक खोडा उधळला आणि अहिल्येच्या अगदी जवळून दौडत गेला. मैत्रिणी घाबरून पळाल्या, पण अहिल्येने शिवलिंगावर पालथे पडून त्याचे रक्षण केले. जवळच थोरल्या बाजीराव पेशव्यांचा तळ होता. श्रीमंतांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना फार राग आला. त्यांनी कडक शब्दात तिला म्हटले, पोरी तुला खोड्याने तुडवलं असते तर. आपले पाणीदार निर्भय डोळे श्रीमंतांवर रोखत अहिल्या म्हणाली, हे शिवलिंग मी घडवले आहे, आपण जे घडवावे ते प्राणपणाने रक्षण करावे असे वडीलधारे माणसे सांगतात, मी ते केले, माझे काही चुकले का. आई वडिलांच्या संस्कारावर नितांत श्रद्धा असणाऱ्या कर्तृत्वान स्वाभिमानी अहिल्येने पुढे आपल्या बुद्धी चातुर्याने राज्य कारभारावर स्वतःचा मोठा ठसा उमटवला. दुसरा प्रसंग सांगते, भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. विनोबा भावेंची आई अतिशय धार्मिक होती. लहानपणी त्या रोज विनोबांना न चुकता एक अभंग म्हणून सांगत असत आणि त्या अभंगाचा अर्थही त्या सांगत असत. अशा या संस्कारात त्यांचे लहानपण गेले. त्यांच्या दारामध्ये फणसाचे झाड होते. त्यांची आई नेहमी आधी शेजाऱ्या पाजाऱ्यांना ओळखीच्यांना ते फणसाचे गर द्यायची आणि मग उरलेले घरातील इतर लोकांना. देतो तो देव आणि राखतो तो दानव अशी त्यांची आई म्हणायची. जेवणासाठी आलेल्या विद्यार्थ्याला त्या नेहमी ताजे अन्न वाढत असत आणि मग स्वतः उरलेले शिळे अन्न खात असे. विनोबांनी आईला विचारलं, हे असं का. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, मला त्यांच्यात परमेश्वर दिसतो. त्यांची आई अतिशय धार्मिक होती. रोज घरातली सर्व कामे आटपून मग त्या देवपूजेला बसत असत. त्यांनी आयुष्यात कधीही कोणाचा अपमान केला नाही, कोणाला दुखवलं नाही. तरीसुद्धा देवाची भक्ती करताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहायचे आणि त्या रोज देवाजवळ कळत नकळत, माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल तर देवा मला माफ कर असं ते म्हणत असत. अत्यंत बुद्धिमान असलेल्या विनोबांना आईंनी स्वतःच्या त्यागमय वागणुकीतून दुसऱ्याशी कसे वागावे हा आदर्श खालून दिला होता. श्यामची आई, साने गुरुजींचं पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेलच. जर कदाचित कोणी वाचलं नसेल तर मुलांनो, आत्ता या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्ही नक्की ते वाचा. श्यामच्या माऊलीने आपल्या सरळ साध्या सोप्या शिकवणुकीतून सुंदर संस्कारातून श्यामला घडवले. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे अन जगाला सुखी करून सोडावे ही प्रेमाची संस्काराची धुळाक्षरे गुरुजींनी आपल्या आईच्या अवती भवती खेळता खेळता लहानपणीच हे सगळे शिकलेत ते. मुलांनो,
अशा कितीतरी प्रसिद्ध लोकांच्या आठवणी त्यांची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आता सध्या या कोविड-19 काळात सुद्धा आपण अनेक गोष्टी घर बसल्या शिकत आहोत. काटकसर करणे, आईला घरकामात मदत करणे, घरचे ताजे अन्न खाणे, स्वतःची कामे स्वतः करणे, जमेल तशी एक दुसऱ्याला मदत करणे, घरातील सर्व माणसांशी सुसंवाद राखणे, नवनवीन छंद जोपासणे, खूप वाचन करणे, खूप लिखाण करणे इत्यादी इत्यादी. एखाद्या गोष्टीची सवय लागते, तिचे महत्त्व लक्षात येते आणि मग तो संस्कार बनतो. संस्काराचा मूळ पाया शिस्त. प्रत्येक कृतीला शिस्त, नियम खालून घेतले नाहीत तर ती कृती अपूर्ण राहते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले तर प्रगती ही जलद होते. शेवटी तात्पर्य काय? त्या संस्कारांचे महत्त्व आता तुमच्या लक्षात आलं असेलच. तेव्हा मुलांना चांगल्या संस्कारांचे आचरण करा आणि आपले व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न करा. आपली प्रगती आपल्याच हातात आहे. करणार ना? धन्यवाद.